अवैधरित्या देशी व हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या माफियांवर वाळवणा पोलिसांचा दणका. उदगीर तालुक्यातील मौजे किणी यल्लादेवी आणि डोंगर शेळी कितांडा या परिसरातून लपून छपून दिवसा रात्री बेरात्री अवैधरित्या देशी दारू ही सरासपणे माफियांकडून विक्री केली जात आहे. या संदर्भात गोपनीय माहिती वाळवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठात यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन अवैधरित्या देशी दारू व हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या माफियांवर धाड टाकली आहे. या कारवाईमध्ये 62,160 रुपयांची हातभट्टी आणि देशी दारू जप्त करण्यात आली आहे. वाळवणा पोलीस नौशाद पठाण यांनी केलेल्या या कारवाईमुळे सध्या दारू विक्री करणाऱ्या माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. माफियांना थरकाप सुटला आहे अशी चर्चा जनमानसात दिसून येत आहे. सदरील कारवाई ही वाळवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, नाईक केंद्रे कलकत्ते कसबे शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरगोजे माळवदे इत्यादींनी पार पाडून मुद्देमाल जप्त केला आहे. जागृत महाराष्ट्र, नागनाथ ससाणे, लातूर. शिक्षण हा वास्तविक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण हा विचार घेऊन चालणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन म्हणजे लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष परमेश्वर माणिकराव अडगुलवाड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. संस्थेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा: 7775899147 परमेश्वर अडगुलवाड, 9921870338 नागनाथ ससाणे. ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.